नांदेड भाजपाचे नवनिर्वाचित विजयी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अभिनंदन करते राम पाटील सुडके, येवती, तालुका मुखेर, जिल्हा नांदेड. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील मेंढे यांची विजयी रॅली पाहूया. भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारत सुनील मेंढे यांनी पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना मागे टाकले होते. भंडारा लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली असून भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी आतापर्यंत 5,50,000 अधिक मते घेतली असून 1,60,000 अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. आज त्यांनी विजय निश्चित झाल्यानंतर शहरातून मोठ्या उत्साहात विजयी रॅली काढण्यात आली. 1,60,000 अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. आज त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर शहरातून मोठ्या उत्साहात विजयी रॅली काढण्यात आली. सुनील मेंढे यांनी पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना मागे टाकले होते. सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचा विजय निश्चित मानला गेला. याचा जल्लोष साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करून विजयी रॅली काढली. महावाईसाठी मोहाडी तालुका प्रतिनिधी नितीन लिल्लारे, भंडारा. संपूर्ण भारतभर आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची लाट सुनामी आलेली आहे. त्यामुळे हा त्यांच्या गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळाचा सबका साथ सबका विकास आणि देशाला मजबूत करण्यासाठी दिलेला लोकांनी कल आहे. आणि आमच्या भंडारा गोंदिया लोकसभेतील ज्या आमच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या दिवस रात्र मेहनत करून आमच्या सर्व नेत्यांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी दोन्ही जिल्ह्याच्या आणि सर्व आमदार प्रमुख कार्यकर्त्यांनी जे आम्हाला पाठबळ दिलं आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे हा संपूर्ण दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या जनतेचा विजय आहे. धन्यवाद.